अब की बार 300 पार ही घोषणा भाजपने उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली। तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपने उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवली। 300 अधिक जागा जिंकून भाजपने 2/3 बहुमत काबीज केले। त्यामुळे 2002 नंतर उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा केसरी या होळी खेळली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचं संघटन कौशल्यांच्या जोरावर भाजपनेही विजयश्री खेचून आणली। उत्तर प्रदेश मधील अभूतपूर्व विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली। जनतेने भाजपच्या पदरी दिलेल्या बहुमतानंतर अमित शाह यांनी उत्तर प्रदेश उत्तराखंड मधल्या जनतेचे आभार मानले। उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्ये स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा विजय असल्याचं शाह म्हणाले। भाजपच्या घवघवीत यशामुळे बसपा अध्यक्ष मायावती यांना जबर धक्का बसला। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये घोळ करून भाजपने हा विजय मिळवल्याचा गंभीर आरोप मायावतीने केलाय। भाजप नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर ही निवडणूक रद्द करून पुन्हा जुन्या बॅलेट पद्धतीने मतदान घ्यावं असं आव्हान देखील मायावतीने दिलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जनतेचा दिलेला कौल स्वीकारलाय। मात्र या पराभवानंतरही काँग्रेससोबत केलेल्या आघाडीचं दुःख नसल्याचं अखिलेश यांनी म्हटलंय। येत्या काळातही काँग्रेससोबत आघाडी कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच ईव्हीएम गोळ्याबाबत बसपाच्या अध्यक्ष मायावतीने केलेल्या तक्रारीची दखल घेतली जावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावर आता पक्षामधूनच सवाल उपस्थित होऊ लागलाय। परिवर्तनासाठी राहुल गांधींनी आता ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय। उम्मीद नहीं थी कि भारतीय जनता पार्टी को इतना विशाल बहुमत मिलेगा, लेकिन लगता है कि उत्तर प्रदेश के मतदाताओं ने परिवर्तन का रास्ता चुना है और उन्होंने एक स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टी को दिया है। पहले तो कांग्रेस पार्टी को स्वयं अपने बारे में सोचकर कुछ बुनियादी निर्णय लेना चाहिए। गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं तिथं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। विधानसभेच्या 40 जागांपैकी सर्वाधिक 17 जागा मिळून काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे, तर 13 जागा जिंकलेला भाजप दुसऱ्या स्थानावर आहे। विशेष म्हणजे या दोन्ही पक्षात एक एक जागेसाठी कमालीची चुरस पाहायला मिळाली, त्यामुळे साहजिकच सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांवरच भर असणार आहे। दरम्यान गोव्यात भाजपचं सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे। जो नतीजे आए हैं वो भारतीय जनता पार्टी के लिए बड़े उत्साहवर्धक और आनंदित करने वाले नतीजे हैं। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा और मणिपुर चारों राज्यों में भारतीय जनता पार्टी सरकार बनाने जा रही है और पंजाब में हालांकि हम चुनाव हारे हैं मगर 30% से ज़्यादा वॉट हमारे गठबंधन ने प्राप्त किया है। गोव्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये कमालीची चुरस वाढली आहे। दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जाते आहे। त्याचाच भाग म्हणून निकालानंतर तातडीनं भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंग गोव्यात दाखल झाले। त्यांनी अपक्ष तसंच इतर छोट्या पक्षांच्या आमदारांशी बोलणी सुरू केली आहे। गोव्यात भाजपचं सत्ता स्थापन करणार स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालं नाही, मात्र आम्हाला सर्वाधिक मतं मिळाल्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या धोरणांचा सकारात्मक विजय असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। तर हा विजय मोदींच्या विकास कामांचा असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी सांगितलं। अभूतपूर्व यश मिळालेलं आहे हे निश्चितपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारची जी धोरणं राहिली, जे निर्णय राहिले, त्याचं जनतेने एक प्रकारे समर्थन करून त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। नोटबंदीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी यांच्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे समर्थन होते, त्यात वाढ झालेली आहे। एक प्रकारे हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी धोरणं आमच्या सरकारने आखली
या धोरणाचा हा एक पॉझिटिव्ह परिणाम आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपची सत्ता खालसा झाली असून जनतेनं काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलंय. भाजपमधून काँग्रेस पार्टी झालेल्या माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी सेलिब्रेशन केले. आधी आपल्या खास शायरीनं सिद्धू यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. अहंकारावर मिळवलेला हा विजय असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपचं पाणीपत झालंय. काँग्रेसला पंजाबच्या जनतेनं स्पष्ट बहुमत दिलंय. जनतेचा हा कौल शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी स्वीकारलाय. 10 वर्ष सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. मणिपूर विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी काँग्रेस पक्ष स्पष्ट बहुमताच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होणार असं चर्चा आहे. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांपैकी सर्वाधिक 28 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला, तर 21 जागांवर भाजपचं कमळ फुललं आहे. तृणमूलला 1 आणि इतरांच्या वाटेला 10 जागा आल्या. त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 31 जादुई आकडा गाठून सरकार स्थापन करण्याकरिता काँग्रेसला आणखी केवळ 3 जागांची गरज आहे. उत्तर प्रदेशातील निकाल हे अपेक्षितच होते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी सार लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रित केलं होतं. त्यामुळे एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला 3 संघटना असं चित्र होतं. या तिघांमध्ये सपा काँग्रेस एकत्र, तर बसपा आणि अजित सिंग यांचा पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे याचा फायदा भाजपला होणार यात शंका नव्हती. पाच राज्यात जनतेनं दिलेला कौल काँग्रेसनं स्वीकारला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील यशाबद्दल काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं अभिनंदन केले. मात्र काँग्रेसला जनतेच्या मनातून हटवणं अशक्य असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय. कितने भी षड्यंत्र कर लिए जाए, काँग्रेस इस देश के हर कोने के लोगों के दिलों, आत्मा और मस्तिष्क में सदैव रहेगी, क्योंकि कांग्रेस एक दल के साथ साथ आजादी से आज तक एक विचार भी है. हम भारतीय जनता पार्टी, देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और भाजपा अध्यक्ष श्री अमित शाह जी को भी मुबारकबाद देते हैं उनकी उत्तर प्रदेश और उत्तराखंड की जीत के लिए. हम इन दोनों राज्यों के लोगों के जनादेश के आगे अपना सर झुकाते हैं और उसे स्वीकार करते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराला देशाची पसंती मिळाल्याचं या विजयावरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना जनतेनं निकालातून जागा दाखवली असून हा विजय मोदींच्या नेतृत्वावरील अविश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या भाजपच्या विशाल बहुमतावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. दीर्घकाळानंतर उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता आल्याचा आनंद आहे, त्यामुळे आता तरी रामाचा वनवास संपेल असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तर भाजपला उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं, त्यामुळे आता भाजपनं अयोध्येत राम मंदिराचा सकारात्मक विचार करावा अशी प्रतिक्रिया संघाचे माजी प्रचार प्रमुख माघव वैद्य यांनी नागपुरात दिली. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं आहे आणि या बहुमताचा आदर करणं आणि स्वागत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आम्ही सुद्धा हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी मेहनत घेतली उत्तर प्रदेशमध्ये विजयासाठी, स्वतः तिथे ठाण मांडून बसले आणि त्यांची मेहनत ही फळाला आलेली आहे आणि खूप मोठा विजय उत्तर प्रदेशमध्ये अनेक वर्षांनी हिंदुत्ववादी पक्षाला मिळाला आहे. या निमित्तानं उत्तर प्रदेशमध्ये रामाचा वनवास संपेल अशी अपेक्षा आम्ही करतो. उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्यातही जल्लोष सुरू झाला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपच्या यशाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फुगड्या घालत महिलांनी आनंद व्यक्त केला.
उत्तर प्रदेश उत्तराखंड राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेला घवघवीत यशानंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडून आणि मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपच्या आणि नरेंद्र मोदींच्या विजयाच्या जोरदार घोषणाही दिल्या गेल्या. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयानंतर भाजपनं उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्येही विजयी मुसंडी मारली. याचा जल्लोष ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. खोपट परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये भाजप कार्यालयात चक्क डान्स करत विजयाचा जल्लोष साजरा केला. महाजन यांच्याबरोबर आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश पोळे आणि चंदूलाल पटेल यांनाही ढोल ताशांच्या तालावर ठेकादार असा वाटला. उत्तर प्रदेशसह उत्तराखंडात भाजपनं जोरदार मुसंडी मारली. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी जळगावच्या भाजपच्या कार्यालयात फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा केला गेला. छत्तीसगडमधल्या सुकमा इथं नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 12 जवान शहीद झालेत. सुकमातील भेज्जी परिसरात हा हल्ला करण्यात आला. सीआरपीएफच्या 219 बटालियनचे जवान सराव करत असताना नक्षलवाद्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 9 जवान जागीच शहीद झाले तर 3 जवान गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांकडील हत्यारं घेऊन तिथून ते पळून गेले. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण याला सोबत घेऊन केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे धुळ्यात आले. छत्रपतींना अभिवादन करून जवान चंदू चव्हाण आजोळी म्हणजेच धुळे तालुक्यातील बोरविहीर गावातील त्याच्या घरी आला. या ठिकाणी चंदूच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हे आनंदश्रूंना वाट करून देत होता. अनेक चढ उतार पाहिल्यानंतर चंदू आपल्या मायभूमीत परतला आणि त्याचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मी वापस आलोय का नाही मला वाटत सुद्धा अजून सुद्धा वाटत नाही की मी आपल्या देशामध्ये आलोय. भावरे बाबांनी जे प्रयत्न केले ते माझ्या भावाने मला सांगितलं. बाबांनी आपल्या मतदारसंघाचा म्हणून भरपूर काही गोष्टी केल्या आणि जी अशक्य गोष्ट ती शक्य केली. आणि मला स्वतःला विश्वास नाही होता. माझ्या भावाने मला सर्व सांगितलं तिथं गेल्यानंतर. त्याच्यानंतर मोदी सरकार, मला वाटतं मोदी सरकारने सर्व काही केलं असेल माझ्यासाठी. बस आणि मनोहर पारिकर आमचे जे सेनाची जी होती त्यांनी खूप प्रयत्न केले सेनाचे अधिकाऱ्यांनी पूर्ण. आणि खूप मला आनंद जातो आहे आणि मला सांगू म्हणजे मी आनंद व्यक्त नाही करू शकत आहे. माझा जी अशक्य गोष्ट होती पाकिस्तानातनं जवान परत सुखरूप येणं ती आपण आज बघतो आहेत. आणि म्हणून आज कुटुंबियांकडे त्याला सुपूर्द करताना एक विशिष्ट आनंद होतो. आम्ही शब्द दिला होता तो शब्द पाळला. सातारा जिल्ह्यातील फत्त्यापूर गावचे सुपुत्र शहीद दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात शहीद दीपक घाडगे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी फत्त्यापूर आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पूंछमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात घाडगे यांना वीरमरण आलं. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गर्भपात प्रकरणी न्यायालयाला विनंती करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलं आहे. म्हैसाळमधील अन्य सर्वच 10 दवाखान्यांची तालुकास्तरीय आरोग्य पथकानं तपासणी आणि चौकशी सुरू केली आहे. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आर्थिक गोष्टींची माहिती आणि तपासणी केली जाणार असल्याचंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं. सगळ्यांनाही आवाहन करतो आणि जनतेला विनंती करतो की त्यांनी अशी कुठेही माहिती देणार असेल तर पोलीस दलाला द्या. जेणेकरून तुम्ही 100 नंबरवरती द्या किंवा 1091 हा महिला हेल्पलाईन आहे या नंबरवरती द्या. नियंत्रण कक्षाच्या नंबरवरती द्या. नजीकच्या पोलीस स्टेशनला पोलीस चौकीला माहिती द्या. कुठंही अशा प्रकारचं जर अवैध गर्भपात केंद्र चालू असेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून डीवायएसपी डॉक्टर दीपाली काळे यांच्याकडे तपास देण्यात आला. यापूर्वी हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत शिंदे करत होते. तसंच डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे या आरोपीबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. सांगलीत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
परभणीत शिवसेनेनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. परभणी नांदेड महामार्गावरील झिरो फाटा इथं शिवसेना खासदार सुभाष जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. तर गंगाखेड आणि झरी इथंही शेतकरी तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत कर्जमाफीची मागणी केली. चंद्रपूर महापालिकेनं थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली. या अंतर्गत 10,000 मालमत्ता धारकांना नोटिसा बजावण्यात आल्यात. सुमारे 42 कोटींच्या थकीत कर वसुलीसाठी झोननिहाय पथकं पालिकेनं तयार केली आहेत. 1 मार्चपासून पालिकेनं कारवाईला थकीत गाळेधारकांवर सुरुवात केली. कारवाई करून पालिकेकडून थेट मालमत्ता सील करण्यात येत असल्यानं व्यापारी वर्ग हादरला. या कारवाईमुळे एकाच दिवसात पालिकेनं लाखोंची वसुली केली आहे. होळीला गाठींचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. भंडारा जिल्ह्यात गाठीला मोठं महत्त्व आहे. काही कुटुंबांमध्ये पिढ्यानं पिढ्या गाठी बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यातून रोजगार निर्मितीही होत असते. गाठ्यांच्या विक्रीतून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल जिल्ह्यात होत असते. कोकणात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. मोठ्या संख्येनं गावात दाखल झालेल्या चाकरमान्यांचं कोकणी माणूस सूरमाड्याच्या होळ्या उभ्या करतोय. होळीची पूजा अर्चा केल्यानंतर पालखीची प्रदक्षिणा होते आणि मग गावाचे खोत होम प्रज्वलित करतात. मग वाणी समाज आपल्या हातातील मोठ्या काठ्यांनी या होमातून सर्व नारळ शोधून काढत आपल्या ताब्यात घेतात. होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणण्याचं कारण महाराष्ट्रात होळीला घरोघरी पुरणाची पोळी बनवली जाते. पण याच पुरणपोळीचा फ्लेवर जर आईस्क्रीममध्ये मिळाला तर दादरमधील आस्वाद या प्रसिद्ध हॉटेलचे मालक सूर्यकांत सरदोशी यांनी हे हटके डेझर्ट बनवले. होळीनिमित्तानं त्यांनी पुरणपोळी आईस्क्रीम ग्राहकांसाठी बनवली असून होळीपासून हॉटेलमध्ये ही उपलब्ध आहे. घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरामध्ये घोड्यांच्या शर्यतीची स्पर्धा पार पडली. गुजरातमधील कच्छ, भूज, पोरबंदर, अहमदाबाद, सुरत या शहरांसह राज्यातील मुंबई, नेरळ, माथेरान, परळी वैजनाथ, नांदेड, माळेगाव, नाशिक, औरंगाबाद येथील घोडे मालकांनी या स्पर्धेसाठी आपल्या घोड्यांसह सहभाग घेतला. या स्पर्धेत 250+ घोडे सहभागी झाले होते. यावेळी अनेक घोडे मालकांनी आपल्या घोड्यांच्या विविध कला कसरती सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. नाशिकमध्ये तोते IPS अधिकारी असल्याचं भासून नागरिकांना गंडा घालणाऱ्या महाभागाला पोलिसांनी अटक केली. पंतप्रधान कार्यालयात कामाचं असल्याचं त्यांना सोशल मीडियावर जाहीर करून टाकलं होतं. अभिजित विजय पानसरे असं त्याचं नाव आहे. फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो स्वतःचा प्रचार करीत असे. खाकी वर्दी मेडल असलेले फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा. सोशल मीडियाचा खुबीनं वापर करीत असताना नागरिकांनाही तो IPS अधिकारी असल्याचा भासवत होता. गोवाप्रमाणे मुंबईत समुद्र पाण्यात रेस्टॉरंट सुरू झालं आहे. मुंबईकरांचं वाद्रे वरळी या लिंक समोरचा सुंदर नजारा पाहत आनंद घेता येईल. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या सहकार्यानं हे बोटीतील रेस्टॉरंट सुरू झालं. होळीनिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीचे कोंडी होते. महामार्गावर खारपाडा, वडकळ, कोलाड, माणगाव इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. वडकळ ते हमरापूर फाटा हे अंतर पार करायला तब्बल 1.5 तास लागतोय. माणगाव बाजारपेठेतही होळीनिमित्त गर्दी असल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. त्यातच बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. नाशिक जिल्ह्यातील सटाराच्या नामपूर परीक्षा केंद्रावर 10वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना खुलेआम कॉप्या पुरवल्या जात असल्याचं वृत्त Zee24 तासनं प्रसारित केलं होतं. या वृत्ताची तत्काळ दखल घेत प्रशासनानं या केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर शिक्षण मंडळाचे भरारी पथकही सलग 3 तास तळ ठोकून येत होते. त्यामुळे याबाबत पालकांनी समाधान व्यक्त करत Zee24 तासचे आभार मानले. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.